पुरस्कार अप्रतिम कामगिरी करणारा आणि नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी करणारा राजेश सावंत याला मात्र अंतिम फेरीच्या या सामन्याचा कारण अप्रतिम गोलंदाजी होती, अप्रतिम षटक होतं आणि त्याच्या जोरावर आपल्या संघाच्या बाजूने कमी धावसंख्या असताना देखील मात्र सामन्याचं पारडं फिरवलं आणि जबरदस्त कामगिरी एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजे तर राजेश सावंत आणि या क्रीडा स्पर्धेसाठी आयोजनामध्ये देखील मात्र मोलाचं असं सहकार्य मात्र त्याच्या माध्यमातून जरूर झालं होतं। तर सन्मानित केल्या जाणाऱ्या आलेल्या तमाम अतिथींना या ठिकाणी त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। पूजा पाटील मॅडम आपणास विनंती करील आपण यायचंय। तर पूजा पाटील मॅडम यांना विनंती आहे, अनिता सिरस्कर मॅडम यांना या ठिकाणी सन्मानित करायचंय। या क्रीडा सोहळ्यासाठी उपस्थित झाल्याबद्दल, या क्रीडा सोहळ्याची शोभा वाढवल्याबद्दल त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। अनिता सिरस्कर मॅडम यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। तर विष्णू कोरगावकर साहेब यांना देखील प्रसाद परब यांना विनंती आहे, विष्णू कोरगावकर साहेब यांना ठिकाणी सन्मानित करायचं आहे। प्रसाद परब विनंती आहे, उपविभाग प्रमुख विष्णू कोरगावकर साहेब यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। कैलासवासी बिंदू माधव ठाकरे स्मृतीचषकाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल सन्मानित केलं जात आहे त्यांना या ठिकाणी। प्रसाद परब यांच्या शुभ हस्ते विष्णू कोरगावकर साहेब यांना त्या क्रीडा सोहळ्यासाठी आपला अमूल्य वेळ देत या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल। अंकित कदम आपण या ठिकाणी यायचंय। शाखा प्रमुख अरुण खान साहेब यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे या क्रीडा सोहळ्यासाठी उपस्थित झाल्याबद्दल। अंकित कदम या स्पर्धेतील आयोजकांना नक्कीच आयोजनामध्ये देखील अंकित कदम यांचा मोलाचा वाटा होता, त्यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे। शाखा प्रमुख अरुण खान साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। शिवसेना, युवासेना आणि सयाजी प्रतिष्ठान आयोजित असणाऱ्या या क्रीडा सोहळ्यासाठी आपण उपस्थित झालात त्याबद्दल सन्मानित केलं जाणार आहे या ठिकाणी। तसेच या ठिकाणी प्रमोद गावकर साहेब यांना सन्मानित केलं जाणार आहे। प्रसाद झगडे आपण या ठिकाणी या, प्रमोद गावकर साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून। प्रसाद झगडे यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल या स्पर्धेतील आयोजक म्हणून आणि शीतलादेवी संघाचे सर्वे सर्व म्हणून देखील त्यांनी कामगिरी पाहिली आहे। प्रमोद गावकर साहेबांचा सन्मान केला जाणार आहे। प्रमोद गावकर साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून। प्रसाद झगडे सन्मानित करतील त्यांना या क्रीडा सोहळ्यासाठी उपस्थित झाल्याबद्दल, लाख मोलाच्या क्रीडा स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित झाल्याबद्दल। तर माथाडी कामगार सेना दत्ता तांडेल साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय। महेश शिगवण यांना विनंती आहे। दत्ता तांडेल माथाडी कामगार सेना अध्यक्ष त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। तर सन्मानित केलं जात आहे या क्रीडा सोहळ्यासाठी। सुनील परब यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे। विक्रांत परब आपण या सन्मानित करायचंय। ज्येष्ठ शिवसैनिक सुनील परब यांना सन्मानित केलं जाणार आहे। सन्मान मात्र हा आगळा वेगळा असणार आहे। विक्रांत परब यांच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल ज्येष्ठ शिवसैनिक सुनील परब यांना। पुत्राकडून पित्याचा सन्मान अशोक जाधव साहेब यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे। राजेश सावंत आपण या ठिकाणी या, अशोक जाधव साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचंय।
तर अशोक जाधव साहेबांचं या ठिकाणी सन्मान करायचं आहे। तसेच संजीवनी घोसाळकर मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। मीरा कांगडे मॅडम यांना विनंती आहे आपण यायचं या ठिकाणी सन्मानित। मीरा कांगडे मॅडम आपणास विनंती आहे, संजीवनी घोसाळकर मॅडम यांना या ठिकाणी सन्मानित करायचंय। या क्रीडा सोहळ्यासाठी उपस्थित झाल्याबद्दल त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। मीरा मॅडम विनंती, आपण सन्मानित करायचंय। शिवसेना, युवा सेना आणि सयाजी प्रतिष्ठान आयोजित असणारी ही बिंदू कैलासवासी बिंदू माधव ठाकरे स्मृती चषकानिमित्त उपस्थित झाल्याबद्दल संजीवनी घोसाळकर मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। तर पूजा पाटील मॅडम यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। पूजा पाटील मॅडम आपण यायचंय। तर उपशाखा संघटिका संगीता मुकाशी यांना मी विनंती करील। पूजा पाटील मॅडम या, आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। संगीता मुकाशी मॅडम या तर सन्मान केला जातोय पूजा पाटील मॅडम यांचा। प्राजक्ता जाधव मॅडम यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय। तर प्राजक्ता जाधव मॅडम यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय या क्रीडा सोहळ्यासाठी उपस्थित झाल्याबद्दल। तर वीरेंद्र पाठक साहेब यांचा देखील या ठिकाणी आगमन झालंय, हार्दिक स्वागत। राजू नेटके त्यांचा सन्मान या ठिकाणी करतील। तर वीरेंद्र पाठक यांचा सन्मान मात्र या ठिकाणी सन्मान केला जात आहे। प्राजक्ता जाधव यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय। सुयोग माने यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। नरसिंग पुजारी आपण यायचंय। सुयोग माने यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे, या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित झाल्याबद्दल नरसिंग यांच्या माध्यमातून सन्मानित केला जाईल सुयोग माने यांना। तदनंतर या ठिकाणी तदनंतर सन्मानित केलं जाणार आहे। तर बोगले मामांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे, सीईओ जनसेवा। आणि शन्नू यांना विनंती आहे की बोगले मामांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। शन्नू यांच्या माध्यमातून सन्मान केला जाणार आहे भोगले मामांचा, जनसेवाचे मात्र सीईओ, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। यानंतर सन्मानित केलं जाणार आहे ज्येष्ठ कामगार नेते आणि भारतीय कामगार सेना सरचिटणीस जयवंत परब साहेब यांचा सन्मान या स्पर्धेचे आयोजक आणि माजी उपविभाग प्रमुख अध्यक्ष सयाजी प्रतिष्ठान सुनील दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। जयवंत परब साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। सन्मानित केलं जात आहे या स्पर्धेचे आयोजक सुनील दळवी साहेब यांच्या माध्यमातून जयवंत परब साहेब, ज्येष्ठ कामगार नेते आणि भारतीय कामगार सेना सरचिटणीस, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। स
शिवसेना युवा सेना आणि सयाजी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आयोजित असणाऱ्या या स्पर्धेच्या माध्यमातून यानंतर तदनंतर मी या ठिकाणी खास या आजच्या दिवसातील या अंतिम फेरीच्या सामन्याचे प्रमुख पाहुणे शिवसेना नेते तसेच लोकसभा सदस्य शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सुनील दळवी सयाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मान या ठिकाणी केला जातोय. शिवसेना नेते सन्माननीय लोकसभा सदस्य खासदार गजानन कीर्तिकर तर नक्कीच या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. अवी बारस्कर यांचा देखील अविनाश बारस्कर साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. सदानंद दिंडे सन्मानित करतील. अविनाश बारस्कर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाल्याबद्दल त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. तर या ठिकाणी या परिसरातील उदयोन्मुख खेळाडू नयन जाधव यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आणि नक्कीच चंद्रकांत पंडित यांच्या अकॅडमीमध्ये देखील आपण त्याला पाहतो. आणि हॅरिस शील्ड या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी करणारा या स्पर्धेच्या ठिकाणी या परिसरातील एक उदयोन्मुख खेळाडू नयन जाधव तर नक्कीच सन्माननीय शिवसेना नेते आणि लोकसभा सदस्य गजानन कीर्तिकर साहेब या परिसरातील एक उदयोन्मुख खेळाडू अंडर 14 गटातून मात्र संपूर्ण मुंबईमध्ये चांगला परफॉर्मन्स त्याचा आहे. आगामी काळात मात्र त्याला आपण नक्की रणजी संघात पाहू भारतीय संघात देखील पाहू अशी अपेक्षा व्यक्त करतोय. आणि नयन जाधव याचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्माननीय शिवसेना नेते लोकसभा सदस्य खासदार गजानन कीर्तिकर साहेब यांच्या नक्कीच शुभ हस्ते सन्मानित त्याला केलं जाते. त्याच्या भावी कारकिर्दीला देखील शुभेच्छा असतील. पंच तर या स्पर्धेसाठीचे जे पंच होते मुंबई क्रिकेट असोसिएटचे मान्यताप्राप्त असे पंच अर्थातच कल्याणी घोरपडे सर आपण या ठिकाणी यायचंय. कल्याणी सर त्वरित या ठिकाणी या. तसेच रोहन गमरे सर आणि सुशांत मांजरेकर सर या तीनही पंच नामवंत खेळाडू आणि पंचांच्या भूमिकेत आपण ज्यांना पाहतोय. तसेच विशेष म्हणजे कल्याणी सर तर विशेष म्हणजे कल्याणी सर बॉम्बे मर्कंटाईनचे नक्कीच कार्यरत देखील अधिकारी म्हणून कार्यरत देखील आहेत. आणि ज्या ठिकाणी मात्र साहेबांची युनियन देखील आहे सन्माननीय गजानन कीर्तिकर साहेबांची त्या तर विष्णू कोरगावकर साहेबांना विनंती करील कल्याणी घोरपडे सर टेनिस क्रिकेट जगतातील एक मातब्बर खेळाडू आणि आज मात्र आपण त्यांना एक नामवंत पंच म्हणून ओळखतोय. कल्याणी घोरपडे सर यांचा सन्मान विष्णू कोरगावकर साहेब उपविभाग प्रमुख करतील. या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय चांगली कामगिरी त्यांची राहिलेली आहे. आणि या स्पर्धेच्या साठी कोणत्याही पद्धतीने तर कल्याणी घोरपडे यांचा सन्मान होतो. या स्पर्धेचे एमसीए पॅनलचे पंच अप्रतिम कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून यांची राहिलेली आहे कल्याणी घोरपडे यांची. तदनंतर मात्र या ठिकाणी सन्मानित केले जाईल आमचे दुसरे पंच सुशांत मांजरेकर सर. अरुण खान साहेबांच्या शुभ हस्ते आमचे देखील टेनिस क्रिकेटमधील नामवंत खेळाडू लेदर बॉल क्रिकेटमधील चांगले खेळाडू आणि आज मात्र एमसी पॅनलचे पंच सुशांत मांजरेकर सर यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय शाखा प्रमुख अरुण खान साहेबांच्या शुभ हस्ते. तर तिसरे पंच आमचे रोहनजी गमरे
यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय। अशोक जाधव साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित केला जाणार आहे। तिसरे पंच रोहन गमरे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। यांनी देखील तिन्ही पंचांनी अतिशय चांगली कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून राहिलेली आहे। दोन दिवस सतत इथे कॉमेंट्री केली आणि सगळे दाखले जे दिले सगळ्या खेळाचे ते सन्माननीय चंद्रकांत शेटे यांचा सत्कार सन्माननीय आमचे खासदार लाडके खासदार गजानन कीर्तिकर साहेब शिवसेना नेते हे करतील। चंद्रकांत शेटे 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 संतोष राणे नानेकर याने यूट्यूबवर पूर्ण देशभर हे टेनिस क्रिकेट स्पर्धा दाखवली त्याचाही सत्कार सन्माननीय आमचे खासदार गजानन कीर्तिकर साहेब करतील। संतोष नानेकर आता ह्या स्पर्धेची तीन पारितोषिक राहिलेली आहेत। तत्पूर्वी सन्माननीय गजानन कीर्तिकर साहेबांना मी विनंती करेन की आपण ह्या सर्व क्रीडा रसिकांना मार्गदर्शन करावं। माननीय माझे जुने सहकारी भारतीय कामगार संघाचे सरचिटणीस आणि या परिसरामध्ये ज्यांनी अथक प्रयत्न करून शिवसेना वाढवली ते जयवंत परबसाहेब माजी नगरसेवक जाधव तांडेल हरुण खान आमचे विष्णू कोरगावकर महाराज असल्यामुळे प्रॉब्लेम होता नाही दुसरं नावच येत नाही सुनील प्रभू सुनील दळवी सर्व संघाचे कप्तान खेळाडू आता हे ग्राउंड जे आहे याचा इतिहास मी जयवंत परबकडून ऐकला। इथे डोंगर होते खड्डे होते कारण आज या ठिकाणी मॅच होत आहेत। हॅलो हॅलो आता या ठिकाणी स्पर्धा होत आहेत। जत्रोत्सवचा तर थाट बघायलाच नको जयवंत परब आयोजन करतात। आजूबाजूला झाडं जी उगवलेली आहेत आणि पसारा त्याचा वाढला आहे ते अत्यंत ज्याला विकासाची नजर आहे अशीच व्यक्ती करू शकते ते नक्कीच जयवंत परबनी केली असेल। त्यांनी सांगितलं मी त्याकाळी लक्ष दिलं जोपासना केली असे हे शिवसेनेचे आमचे खंदे वाघ आहेत ठिकठिकाणी। सुनील दळवी सयाजी प्रतिष्ठान युवा सेना शिवसेना अशा माध्यमातून पुढाकार सुनील दळवींनी घेतला। आजकाल ह्या मॅच आयोजन करणं कठीण काम आहे हे सगळं भव्य दिव्य करायचं सर्व संघांना बोलवायचं पंचांना बोलवायचं तो आता समालोचक चंद्रकांत शेटे यांना बोलवायचं हे सगळं आयोजन फार मोठं असतं आणि त्याच्याशिवाय आणखीन पैसा लागतो ते अत्यंत स्वखर्चाने हे प्रतिष्ठानच्या मार्फत सुनील दळवी करत आहेत। त्याचंसुद्धा आता सगळ्यांना आपण हार आणि तुरे दिले पण त्याचंसुद्धा टाळ्यांचा गजर करून अभिनंदन करा त्यालासुद्धा आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि वर्षानुवर्ष करतायत। बिंदू माधव ठाकरे चषक आज जवळजवळ किती वर्ष झाली 18 वर्ष झाली विनाखंड चालू आहे
हा असा सगळा कार्यक्रम ठिकठिकाणी होतो, मी देखील उत्साहाने जातो जेवण परब ठिकठिकाणी, कुठेही बोलवलं तरी कुठेही कमी पडत नाही, दमछाक होते माझी, पण तरी पण कार्यकर्ते एवढा मोठा सोहळा करतात, त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांच्यामध्ये जाऊन उपस्थित राहणं हे खासदाराचं कर्तव्य, ह्या कर्तव्य भावनेतून मी करत आलेलो आहे आणि मला त्या ठिकाणी अभिमान वाटतो माझ्या संघटनेचा, सुनील दळवी याचा, की त्यांनी हे सगळं आयोजन केलं. त्या ठिकाणी उत्कृष्ट मॅच झाली, खेळाडू आता वाट बघतायत आपल्या चषकाची, आपल्याला ते वितरित होईल, परंतु इथे असणारे सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते, महिला आघाडी यांना शुभेच्छा देतो. सुनील दळवी यांना पुन्हा एकदा अत्यंत अंतःकरणापासून शुभेच्छा देतो आणि भावी राजकीय आयुष्यामध्ये त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुनील परब राहिला नेहमी येतो माझ्याकडे. सुनील परब. तर या ठिकाणी तर राजेश शेट्टी उपविभाग प्रमुख यांचं देखील या ठिकाणी या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून आगमन होत आहे, त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. राजू नेटके यांना विनंती आपण सन्मानित करायचं, सन्मानित केलं जात आहे. राजेश शेट्टी उपविभाग प्रमुख त्यांना सन्मान या ठिकाणी राजू नेटके करतील. तर एक सन्मान या ठिकाणी राहिला या स्पर्धेचे गुणलेखक आमचे अनिल सरफरे यांनी, मात्र गेले 2 दिवस अतिशय सुंदर गुणलेखनाची भूमिका त्यांच्या माध्यमातून बजावत आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा राहिला आहे. तर विनंती, अनिल सरफरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. तथा दांडील यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. अनिल सरफरे यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. तसेच नितीन नारिंगेकर यांचा देखील सन्मान केला जाणार आहे, गुणलेखक मात्र त्यांच्या बरोबर करणार आहे. नितीन नारिंगेकर, नितीन नारिंगेकर त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल. आणि आपण मात्र वैयक्तिक पारितोषिकांकडे आता वळणार आहोत या स्पर्धेतील. सुनील परब साहेबांच्या वा शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. तर या ठिकाणी आपण गेली 2 दिवस टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा या ठिकाणी अनुभवला. शिवसेना, युवासेना आणि सयाजी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी पार पडली, अर्थातच कैलासवासी बिंदू माधव ठाकरे स्मृतिचषक या ठिकाणी पार पडला. दोन्ही टीम्स समोर या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकांकडे आपण वळतोय. अप्रतिम टेनिस बॉल क्रिकेटचं आयोजन पाहायला मिळालं आयोजक सुनील दळवी साहेबांच्या माध्यमातून. आणि या आयोजनामध्ये पहिल्यांदा मी राजे सावंत आपला आभारी आहे, तुमच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेसाठी यायला मिळालं. तसेच आणि या क्रीडा स्पर्धेच्या वैयक्तिक पारितोषिक अर्थातच उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक या ठिकाणी देण्यासाठी आमंत्रित करील विष्णू कोरगावकर साहेब आपणास या ठिकाणी आमंत्रित करतोय. आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक जात आहे ऋषभ याला, मात्र या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज गजानन. तर विष्णू कोरगावकर
यादव साहब ऋषभ अप्रतिम कामगिरी या स्पर्धेत करत 8 विकेट तपल या स्पर्धेत जोरदार टाळ्या त्यासाठी झाल्या पाहिजेत। या स्पर्धेतील 5000 रुपये आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा मान या ठिकाणी नक्की जातोय। ऋषभ ठरतोय, तदनंतर सर्वोत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक जात आहे। या स्पर्धेतील टेनिस क्रिकेट जगतातील लिजेंड खेळाडू शांतनु गायचोर यांना या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक जात आहे। राजेश शेट्टी साहेब यांच्या सुभासते पारितोषिक दिले जाणार आहे। या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज टेनिस क्रिकेट जगतातील लिजेंड खेळाडू शांतू सर या ठिकाणी आमंत्रित। एकदा जोरदार टाळ्या, डीएन नगरचं नाव संपूर्ण भारतभर नेणारा खेळाडू आणि त्यांचा मात्र या ठिकाणी या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज राजेश शेट्टी साहेब यांच्या सुभासते मात्र पारितोषिक दिलं जात आहे। या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि तदनंतर या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर अशोक जाधव साहेब यांच्या सुभासते पारितोषिक दिलं जाणार आहे। आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरत आहेत संतोष सक्सेना या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज 10,000 रुपयाचं पारितोषिक तसेच आकर्षक कसक देखील या ठिकाणी दिलं जाणार आहे। संतोष सक्सेना आपण या ठिकाणी यायचंय। अशोक जाधव साहेबांच्या सुभासते हे पारितोषिक दिलं जाणार आहे। मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय भारतातील एक अव्वल खेळाडू मुंबई रणजीपट्टू भारतीय असंघाचं प्रतिनिधित्व रेल्वे रणजीपट्टू संतोष सक्सेना या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू। एकदा जोरदार टाळ्या संतोष सक्सेना यांच्यासाठी झाल्या पाहिजेत। या डीएन नगर परिसराचं नाव संपूर्ण जगभर नेणारे खेळाडू अर्थातच संतोष सक्सेना या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरत आहेत। अर्थातच 10,000 रुपये रोख आणि आकर्षक करंडक त्याचा मानकरी या ठिकाणी ठरत आहेत। आणि या स्पर्धेतील उपविजेते अर्थातच जवन परब साहेबांच्या सुभासते पारितोषिक दिलं जाणार आहे। आकर्षक करंडक उपविजेतेपद आणि 50,000 रुपयाचा मानकरी या ठिकाणी ठरत आहेत। भल्याभल्यांना संघांना पराभूत करत अंतिम फेरीत दाखल झालेला वेदिका वरळी रघुनाथ नेगी आपला संपूर्ण संघ घेऊन या ठिकाणी यायचा आहे। वेदिका वरळी ठरत आहेत या स्पर्धेतील उपविजेते। सुनील दळवी साहेबांच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा कैलासाची मुख्य माधव ठाकरे स्मृती चषक नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी केली या संघाने। अर्थातच भल्याभल्या संघांना पराभूत करत इथपर्यंत पोहोचले। दिलीप करगुटकर असतील, बाळू असतील, त्या सर्व खेळाडूंचा रघुनाथ नेगी उपविजेतेपद आणि 50,000 रुपयाचे मानकरी या ठिकाणी ठरत आहेत। या लाजबाब क्रीडा स्पर्धेचे उपविजेते 50,000 रुपयाचं पारितोषिक मात्र नक्कीच त्यांना जात आहे। आणि कैलासवासी बिंदू माधव ठाकरे स्मृती चषकाचं उपविजेतेपद वरळीचा संघ अर्थातच या ठिकाणी वेदिका वरळी हा संघ मात्र उपविजेता ठरतोय। एकदा जोरदार टाळ्या या संघासाठी झाल्या पाहिजेत। अंतिम उपविजेतेपद वरळीला जात आहे आणि तदनंतर मात्र अंतिम विजेते तर या वरळीवाले या तर अंतिम विजेते तदनंतर या स्पर्धेचे मानकरी अर्थातच शिवसेना नेते आणि गजानन कीर्तिकर साहेब सन्माननीय लोकसभा सदस्य खासदार त्यांच्या आणि तदनंतर अंतिम विजेते धन्यवाद दिलीप तदनंतर अंतिम विजेतेपद ज्या संघाने 1,00,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे आणि कैलासवासी बिंदू माधव ठाकरे स्मृती चषक देखील या ठिकाणी दिला जाणार आहे। तर 1,00,000 पारितोषिक ठरत आहे। अर्थातच अलीकडच्या काळात या डीएन नगर अंधेरी परिसरामध्ये धुमाकूळ घालणारा संघ शीतलादेवी बॉईज प्रसाद सगळे आणि कंपनी विजेता ठरतोय। लाखाचं मोल मात्र त्यांना मात्र या ठिकाणी मिळत आहे आणि शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर साहेब त्यांच्या शुभ हस्ते कैलासवासी बिंदू माधव ठाकरे स्मृती चषकाचे मानकरी या ठिकाणी ठरतात शीतलादेवी बॉईज। शीतलादेवी बॉईज या संघाने शत्रु गायचोर सर असतील, राजेश सावंत असतील, जसे संतोष सक्सेना असतील, राजेश पडियाची
नंदा देवी बॉईज या स्पर्धेचा मानकरी डीएन नगर अंधेरी परिसराने विजेतेपद डीएन नगर मध्ये राखलंय आणि 1,00,000 रुपयाचे देखील मानकरी ठरतायत, विजेतेपदाचे मानकरी ठरतायत. या अप्रतिम क्रीडा स्पर्धेचं विजेतेपद मात्र त्यांच्या नावे होत आहे. सुविधा जैन मैडम यांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे. अक्षरशः गेली 2 दिवस त्यांच्या माध्यमातून देखील या क्रीडा स्पर्धेसाठी सहकार्य केला जात आहे. शिवसेना खासदार शिवसेना नेते गजानन कीर्तिकर साहेब या ठिकाणी मात्र सन्मानित करतील. सुविधा जैन मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी होतो या क्रीडा सोहळ्यासाठी त्यांचं योगदान आणि त्याबद्दल सन्मानित केलं जात आहे.